पंखे पण बंद करायचे असते. पोलीस कर्मचारी पंखे चालू आहे. आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये नायब तहसीलदारांच्या पदोन्नत्या होत नाही म्हणून हे आंदोलन आहे. या आंदोलनाला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा संपूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील 16,000 कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहेत. आणि जेव्हा केव्हा संपाचं किंवा पुढील आंदोलन येईल त्यावेळेस जिल्ह्यातील सर्व कर्मचारी त्यांच्यासोबत असतील. राज्य सरकारने महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करणं गरजेचं आहे, कारण इतर विभागामध्ये पदोन्नती झाली परंतु मराठवाड्यामध्ये पदोन्नती न झाल्याने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. आणि यासाठी किंबहुना राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी त्यांच्यासोबत आंदोलनामध्ये राहतील. देवीदास जरारे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य उपाध्यक्ष. अव्वल कारकून ते नायब तहसीलदार, नायब तहसीलदार ते तहसीलदार पदोन्नती की वास्ते आहे. पूरा मराठवाडा या आंदोलनामध्ये सहभागी आहे. महसूल कर्मचारी, अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार जे सब इसमें सहभागी आहे. जिनपे विभागीय चौकशी आहे, या जिनपे फौजदारी प्रकरण आहे, तो शासन के निर्णय के अनुसार उनको पदोन्नति देना ऐसी हमारे सबकी मांग है. इसके पहले ही माननीय विभागीय आयुक्त और शासन को निवेदन दे चुके हैं. इसलिए शासन को जगाने के वास्ते आज का ये सब मराठवाड़ा कर्मचारी का ये एक दिन का सामूहिक रजे का आंदोलन हमने शुरू किया है. मैं जिला अध्यक्ष अरविंद धोंगडे, औरंगाबाद जिला. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.